विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं लोकप्रशासन विषयाच्या या ऑनलाईन तासिकेमध्ये मी प्राध्यापक डॉक्टर मुक्ता सोमवंशी स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजपर्यंत कर्मचारी प्रशासन BA द्वितीय वर्षाच्या कर्मचारी प्रशासन या पेपरअंतर्गत वेगवेगळ्या संकल्पना अभ्यासलेल्या आहेत. त्यामध्ये कर्मचारी प्रशासन, भरती, प्रशिक्षण, बढती ह्या अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रियांचा आपण अभ्यास केलेला आहे. आजच्या भागामध्ये आपण सेवानिवृत्ती या कर्मचारी प्रशासनामधील अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रियेचा अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सेवानिवृत्ती ही कर्मचारी प्रशासनामधील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया व अविभाज्य भाग आहे. माणसाचे वय वाढल्यानंतर माणूस शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकत असतो. प्रत्येक माणसाची एका विशिष्ट वयानंतर कार्यक्षमता घटते. तसेच जर आपण या ठिकाणी विचार केला की कर्मचाऱ्याला एका विशिष्ट वयानंतर सेवानिवृत्ती देणं किती महत्त्वाचं आहे याचा जर आपण विचार करू लागलो तर असं आपल्या या ठिकाणी लक्षात येतं की एकतर तो जो कर्मचारी आहे तो शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या अकार्यक्षम बनलेला असतो. म्हणजेच त्याची इच्छा असेल परंतु तो त्याचे शरीर साथ देत नसल्यामुळे आपल्या कामावरती तो लक्ष केंद्रित करू शकत नाही. तसेच दुसरी बाजू जर आपण या ठिकाणी विचारात घेतली तर यामध्ये संघटनेच्या आर्थिक दृष्टिकोनातून जर आपण हा विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की कर्मचाऱ्याला देण्यात येणारं जे काही वेतन आहे तर त्या वेतन आणि इतर लाभ त्या प्रमाणामध्ये म्हणजे जे त्याला आपण देतो त्याचा परतावा हा संघटनेला मिळत नाही. म्हणजे जे आपण वेतन देतो त्या प्रमाणामध्ये संबंधित कर्मचारी तेवढ्या म्हणजे आवश्यकतेचं किंवा जे ज्या प्रमाणामध्ये काम करायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये तो काम करू शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी संघटनेमध्ये अकार्यक्षमता वाढीस लागण्याचा धोका असतो. तर हे सर्व टाळण्यासाठी या संघटनेमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला एका विशिष्ट वयानंतर त्याला कार्यनियुक्त हे करावं लागतं आणि संबंधित कर्मचाऱ्याला कार्यमुक्त करणे यालाच सेवानिवृत्ती असं म्हणतात. तर थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की विशिष्ट वयोमर्यादेनंतर किंवा सेवाकाळानंतर कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करणे म्हणजेच सेवानिवृत्ती होय. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की हा प्रत्येक म्हणजे व्यक्तीच्या बाबतीमध्ये ही गोष्ट या ठिकाणी म्हणजे घडत असते. आज आपण या ठिकाणी पाहतो की जो कर्मचारी आहे या कर्मचाऱ्याने आपल्या आयुष्यामधील अत्यंत महत्त्वाचे क्षण त्याने या प्रशासकीय सेवेसाठी जनसेवेसाठी त्याने दिलेले असतात. तर अशा परिस्थितीमध्ये शासनाचे कर्तव्य या ठिकाणी असते की जेव्हा संबंधित कर्मचारी एका विशिष्ट वयानंतर त्याची क्षमता ही क्षीण झालेली असेल तो वृद्धापकाळाच्या दिशेनं त्या ठिकाणी त्याची वाटचाल चालू असते. अशा परिस्थितीमध्ये तो व्यक्ती सेवामुक्त झाल्यानंतर इतर दुसरं कार्यसुद्धा करू शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्यावरती आर्थिक म्हणजे संकटामध्ये तो व्यक्ती सापडू शकतो. तर अशा त्याच्या वृद्धापकाळाच्या त्याचा जो राहिलेला काळ आहे जीवनामधला तो काळ त्याला आनंदाने जगता यावा, त्याला कुठल्याही बाबींचं टेन्शन राहू नये यासाठी संबंधित कर्मचाऱ्याला सेवानिवृत्ती वेतन देणं हे गरजेचं असतं. आणि अलीकडच्या काळामध्ये तर आपण पाहतो की भरतीसाठी गुणवत्तेचं तत्त्व स्वीकारलेलं आहे. म्हणजे गुणवत्ताधारक व्यक्तीला प्रशासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घेतलं जातं. तसेच प्रशासकीय सेवेमध्ये आल्यानंतर त्याला कायम आणि आजीवन त्या सेवेमध्ये सहभागी करून घेतलं जातं आणि तेव्हा शासकीय सेवेमध्ये या कर्मचाऱ्याने खूप मोठा काळ दिलेला असतो. तेव्हा त्याच्या वृद्धापकाळामध्ये व्यक्तीला
अडतर असहाय्य आणि अप्रतिष्ठित जीवन व्यतीत करण्याचा प्रसंग येऊ नये. त्याने अनेक वर्ष या ठिकाणी शासनाची प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे त्यास प्रथम काळामध्ये सुखी सुसहाय्य व आनंदी जीवन जगता यावे म्हणून प्रत्येक शासनामध्ये सेवानिवृत्तीचं धोरण हे निश्चित करायला पाहिजे. आणि अलीकडच्या काळामध्ये या ठिकाणी ह्या गोष्टी बहुतांश देशांमध्ये स्वीकारलेल्या आपणास पाहावयास मिळतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या अनुषंगाने सेवानिवृत्तीविषयी आपलं मत मांडत असताना प्रोफेसर एल डी व्हाईट या विचारवंतांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते असं म्हणतात, सनदी सेवकांना सेवानिवृत्ती व्यवस्था यासाठी लागू केली जाते की वय वाढले अथवा कार्य करण्यास असमर्थ ठरत असेल तर अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या केलेल्या सेवांबद्दल निवृत्ती देऊन वेगळे केले जावे. त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या आश्रित व्यक्तीला लाभ द्यावा आणि एक प्रकारची आर्थिक सुरक्षिततेची भावना निर्माण करून कर्मचाऱ्यांचे मनोबल उंच राखण्याचे प्रयत्न करावे. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी या म्हणजे कर्मचारी वर्गाच्या दृष्टीनं सेवानिवृत्ती ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आता तुम्हाला या ठिकाणी माहितीच असेल की अलीकडे आपल्या भारतामध्ये 2005 नंतर जे कर्मचारी म्हणजे सेवेमध्ये आलेले आहेत अशा कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना सरकारनं जाहीर केलेली आहे. तर जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना असे दोन प्रकार आज आपल्या ऐकण्यात आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जी जुनी पेन्शन योजना आहे ती पूर्णतः शासन या ठिकाणी देत असतं आणि नवीन पेन्शन योजना जी आहे याच्यामध्ये अंशकालीन म्हणजे याच्यामध्ये काही भाग हा शासनाचा आहे आणि काही भाग हा कर्मचाऱ्यांचा आहे. तर कर्मचाऱ्यांना ही नवीन पेन्शन योजना या ठिकाणी मान्य नाही आणि म्हणून आज सर्व कर्मचाऱ्यांकडून जुन्या पेन्शन योजनेची मागणी होत आहे. कारण का तर सेवानिवृत्ती मिळणं हा सुद्धा कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे आणि त्या अधिकारामुळे कर्मचारी शासनाकडे ह्या गोष्टीसाठी आग्रही असलेले आपण पाहतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं असं सांगता येईल की सेवानिवृत्ती म्हणजे कर्मचाऱ्यास विशिष्ट वय झाल्यानंतर सेवानिवृत्त करणे होय. म्हणजेच एक विशिष्ट वय झाल्यानंतर त्याला कार्यातून मुक्त करून त्याला आर्थिक जे काही लाभ आहेत ते लाभ देणे याला आपण सेवानिवृत्ती असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण ह्या सेवानिवृत्तीचा इतिहास पाहूयात की कुठे केव्हा या ठिकाणी सेवानिवृत्तीची व्यवस्था लागू करण्यात आली, तर सर्वप्रथम या ठिकाणी सेवानिवृत्ती देण्याची सुरुवात ही इंग्लंडमध्ये जकात क्षेत्रामध्ये काम करणारे जे कर्मचारी होते त्यांच्यासाठी 1712 लागू करण्यात आली. नंतर 1810 त्या ठिकाणच्या सर्वच सेवांमध्ये कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनाची योजना जी आहे ती लागू करण्यात आली. अमेरिकेमध्ये 1920 सेवानिवृत्तीची योजना सुरू केलेली आहे. तर आपल्या भारतामध्ये 1871 सेवानिवृत्तीची योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजेच भारतामध्ये ब्रिटिश राजवटीमध्येच आपल्याला सेवानिवृत्तीची योजना स्वीकारलेली पाहावयास मिळते आणि सद्यस्थितीमध्ये बहुतांश देशांमध्ये सेवानिवृत्तीची योजना ही लागू करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या सेवानिवृत्तीचे जे वय आहे त्याचा जर आपण या ठिकाणी विचार करू लागलोत तर आपल्याला भारतामध्ये 58 ते 60 वयादरम्यान सेवानिवृत्ती ही दिली जाते. वेगवेगळ्या राज्यामध्ये आणि केंद्र सरकार यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये थोड्या फार प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला सेवानिवृत्तीच्या वयामध्ये फरक असलेला पाहावयास मिळतो. तसेच वेळोवेळी या ठिकाणी सेवानिवृत्तीचं वय काय असावं यासाठी शासनाकडून समित्या गठीत केल्या जातात किंवा जे वेतन आयोग असतात ह्या वेतन आयोगामध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या दृष्टीनं या ठिकाणी विचारमंथन होत असतं. तर इंग्लंडमध्ये या ठिकाणी सेवानिवृत्तीचं वय हे 60 ते 65 आहे. आता या ठिकाणी ही जी काही वयोमर्यादा घालून देण्यात आलेली आहे त्या त्या देशामध्ये, तर तेथील व्यक्तीचं जे काही आयुर्मान आहे त्यानुसार या ठिकाणी हे त्या देशातील परिस्थिती, त्या ठिकाणचं वातावरण ह्या सर्व गोष्टींचा याच्यावरती प्रभाव पडतो. तर त्यानुसार आपणास वेगवेगळ्या देशामधील सेवानिवृत्तीचं वय हे वेगवेगळं असलेलं पाहावयास मिळतं.
तर इंग्लंडमध्ये 60 ते 65 वर्ष दरम्यान सेवानिवृत्ती दिली जाते. संयुक्त राज्य अमेरिकेमध्ये 65 ते 70 वर्ष सेवानिवृत्तीचं वय निश्चित करण्यात आलं आहे. पश्चिम जर्मनी, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, चिली या राष्ट्रामध्ये 60 वर्ष, तर मलेशिया, केनिया या देशामध्ये 55 वर्ष वयोमर्यादा आहे. भारतामध्ये 1962 पर्यंत सेवानिवृत्तीचं वय हे 55 वर्ष होतं, परंतु दुसऱ्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार 1965 पासून त्याला 58 वर्षापर्यंत या ठिकाणी वाढवण्यात आलेलं आहे. आणि सध्यासुद्धा या ठिकाणी म्हणजे 55 करा, 58, 60, आता वेगवेगळ्या पोस्टनुसारसुद्धा आपल्याकडं थोडंसं या ठिकाणी जे सेवानिवृत्तीचं वय आहे ते वेगवेगळं असलेलं आपल्या या ठिकाणी पाहावयास मिळतं. परंतु जनरली या ठिकाणी 58 वर्ष हे आपल्याकडं सेवानिवृत्तीचं वय असलेलं आपल्याला पाहावयास मिळून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सेवानिवृत्तीचं वय जे आहे ते आता नवीन जो 7वा वेतन आयोग आला त्यामध्ये की म्हणजे एकतर वयाची 58 वर्ष, काही म्हणजे सेवकांसाठी 60 वर्ष अशी वयोमर्यादा आहे. तर आणि दुसरा एक याच्यामध्ये आहे, जर त्याच्या नोकरीची 33 वर्ष जर पहिले पूर्ण होत असतील तर मग तेव्हा त्याला या ठिकाणी सेवानिवृत्ती दिली जाते. म्हणजे एकूण सेवेचा कालावधी 33 वर्ष किंवा वयाची 58 वर्ष जी गोष्ट पहिली होईल त्यावेळेला त्यांना या ठिकाणी सेवानिवृत्ती ही दिली जाऊ शकते. तर या पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला सेवानिवृत्तीचं वय हे या ठिकाणी पाहता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.